व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखवण्याकरता वर्षाअखेरीच्या मधुर संध्येला संकल्प करू, दारू सोडून दूध पिऊन नवीन वर्षाचे स्वागत करू असे म्हणत महाविद्यालयीन तरुणाई आणि पोलिसांनी पुढाकार घेतला. दारू सोडा, दूध प्या असा संदेश देत तरुणाईसोबत पोलिसांनी देखील दूध वाटप केले. सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाखालील चौकामध्ये जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट नरे, सिंहगड रोड पोलीस स्टेशन, लायन्स क्लब ऑफ पुणे पल्स यांच्या संयुक्त विद्यमाने दारू सोडा दूध प्या अभियान राबवण्यात आले. यावेळी आमदार भीमराव तापकीर, माजी नगरसेवक हरदास चरवड, स्वीकृत नगरसेवक गंगाधर बडावळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते. वर्षाअखेरीच्या मधुर संध्येला व्यसनमुक्तीचा संकल्प करण्याकरता मोठ्या संख्येने तरुणांनी अभियानात सहभाग घेतला. उपक्रमाचं यंदा 8 वर्ष होतं. भीमराव तापकीर म्हणाले, दारू सोडा दूध प्या हा संदेश केवळ राज्यात नाही तर देशात जायला हवा. तरुण पिढी दिवसेंदिवस व्यसनाधीन होत आहे. खरे तर कोणतेही व्यसन असता कामा नये. मुलांच्या पालकांनी याकरता मुलांकडे लक्ष देत जागरूक राहिले पाहिजेत. व्यसनाधीन झाल्यावर ते सोडवणे गरजेचे आहेच, मात्र व्यसन लागू नये यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. शैलेश शंखे म्हणाले, जो व्यक्ती व्यसनाधीन होतो तो स्वतःवरील नियंत्रण गमावतो. नियंत्रण गमावल्यामुळे गुन्हेगारीकडे वळतो, त्याची बुद्धी देखील भ्रष्ट होते, त्यामुळे वाईट गोष्टी घडतात. याकरता दारू सोडा दूध प्या हे अभियान गरजेचे आहे असे ते म्हणाले. खरं तर आपल्या महाराष्ट्र राज्याची जी मातृभूमी आहे ही देवदेवताची भूमी आहे, शूर वीरांची आहे आणि थोर महापुरुषांची ही भूमी आहे. आणि अशा या भूमीमध्ये 31 डिसेंबर या दिवशी दारू सोडा आणि दूध प्या हा उपक्रम गेली 8 वर्ष या ठिकाणी जाधवर कॉलेज या जाधवर कॉलेजचे संपादक अध्यक्ष सुधाकरजी जाधवर सर आणि त्यांचे चिरंजीव शार्दूल जाधवर सर या ठिकाणी हा उपक्रम या ठिकाणी करत आहेत. या कार्यक्रमाला आपण पाहिलं की PI शंखेसाहेब उपस्थित आहे, नगरसेवक हरिदासजी चरवड आहे, त्यांच्याबरोबर आलेले सुकृत नगरसेवक गंगाधरजी बडवळर आहे, देशमुख साहेब आहेत, सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खरं तर हा संदेश हा संपूर्ण राज्यामध्ये नाही तर देशामध्ये गेला पाहिजे. आपली जी तरुण पिढी आहे हा दिवसेंदिवस वेगवेगळ्या व्यसनातील या ठिकाणी होत असते. या ठिकाणी कोणतंही व्यसन असता कामा नये आणि हे व्यसन खरं तर कोणाला लागू नये. आपण 31 डिसेंबर हा दिवस आपण पाहतो की सर्व तरुण एकत्र येत असतात आणि एकत्र आल्याच्या नंतर त्यांच्या विचारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार येत असतात. कोणी वेगवेगळ्या प्रकारच्या पार्ट्या करत असतात, कोणी वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन करत असतात आणि मग हा कुठेतरी का होईना. मग 31 डिसेंबरला एखादा वेगळा संदेश त्या ठिकाणी जात असतो, मग छोटे मोठे अपघात होत असतात, कोणावर अतिप्रसंग घडत असतो. हे कशामुळे होतं तर कोणत्या ना कोणत्या तरी व्यसनामुळे होत असतो. आणि 31 डिसेंबर या दिवशी असं कुठला तरी अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून शार्दूल सर आणि जाधवर सर यांनी एक चांगला निर्णय या ठिकाणी घेतला की आपण या ठिकाणी दुधाचं वाटप केलं पाहिजे. तरुणांना कोणत्याही प्रकारच्या व्यसनाकडे न वळता आपण दूध पिलं पाहिजे. दुधाच्या बद्दल या ठिकाणी खरं तर दुधामधून कॅल्शियम मिळत असतं, दुधामुळे आपली शरीराची क्षमता वाढत असते. आणि आपल्या शरीरामध्ये खरं तर आता दुधाचं महत्त्व हे काय असतं हे कुणाला सांगायची गरज नाही, परंतु व्यसनाचं काय असतं, एखादं व्यसन जर लागलं तर ते व्यसन या ठिकाणी लवकरात लवकर सुटत नाही, पण हे व्यसनच लागू नये. यासाठी आजचा जो संदेश आहे हा संदेश या ठिकाणी जात आहे की कोणी व्यसनाच्या आहारी न जाता म्हणजे दारू सोडा किंवा व्यसन सोडा आणि दूध प्या हा आजचा संदेश हा सर्व तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आपण सर्वांनी करावं हीच या ठिकाणी आपणाकडं अपेक्षा बाळगतो. शार्दूल सर आणि त्यांना मनापासून धन्यवाद देतो. हे पाय व्यसन हे कोणतंच नसावं. आपल्या घरामध्ये एखादा मुलगा जर व्यसन करत असेल तर आपल्याला सुद्धा वाटत असतो की तो कोणाची तरी संगतीला गेला, माझा मुलगा इतका चांगला होता आणि तो आता येऊन कुठेतरी संगत केला. खरं तर पालकांनी सुद्धा जागृत असलं पाहिजे की आपण आपल्या मुलाला संध्याकाळच्या वेळेस फोन केला पाहिजे की तू कुणाबरोबर आहे, कुठे आहे, जेणेकरून तू कधी घरी येणार आहे. या प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याची काळजी घेतली पाहिजे, त्याला वेळेवर घरी बोलवलं पाहिजे, आल्याच्या नंतर त्याच्याबरोबर आपण बोललं पाहिजे,
उद्योग व्यवसाय व्यापार नोकरीमुळे आपल्याला आपल्या मुलांसाठी आपण वेळ काढला पाहिजे आणि मुलांची आपण विचारपूस या ठिकाणी केली पाहिजे। त्यामुळे जर आपण जर त्या प्रकारे जर राहिला आणि आपल्या हिंदू धर्माप्रमाणे त्याच्यावर जर चांगले संस्कार आपण जर केले तर मला वाटतं कोणी या ठिकाणी व्यसनाधीन होणार नाही। पण आपणच कुठेतरी त्या पाठीमागे चुकत आहे का ही या ठिकाणी भावना नक्कीच माणसाच्या मनात येते। आता बघा कोण बंदी केली किंवा काय केली याबद्दल मी जास्त काही बोलू इच्छित नाही, परंतु व्यसनच करू नये या मताचा मी आहे। त्यामुळे कोणी कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नये हे या ठिकाणी। आज व्यसनाचे वेगवेगळे प्रकार आपण पाहतो, गुटखा असेल प्रत्येक ह्याच्यामध्ये कुठले ना कुठल्या तरी शरीराला आपला अपायकारक होईल याचेच त्याच्यामध्ये मिश्रण केले जात असतं। मग गुटखा जरी खाताना आपल्याला वेगळ्या प्रकारचे कॅन्सरपर्यंत जावं लागत असतं, दारू प्याल्याच्यानंतर आपलं हृदय खराब होत असतं, अन्य कोणतंही आपण व्यसन केलं तरी त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो। त्यामुळं कोणी व्यसन करू नये, कोणत्याही प्रकारचं व्यसन या ठिकाणी करता कामा नये। या ठिकाणी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे 31 डिसेंबरच्या अनुषंगाने दारू सोडा आणि दूध प्या हा संकल्प आणि अभियान चालू आहे। मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपण जे प्रश्न विचारलेत की बाबा व्यसन आणि नियंत्रित कुठलंही व्यसन याच्यात फरक आहे, म्हणजे व्यसनाधीन झाला याचा अर्थ त्यांनी त्याच्या नियंत्रणावरती तोल गमावलेला आहे, त्याच्यामुळे तोल गमावेल अशी कुठलीही कृती आपण केली नाही पाहिजे एवढंच मी या ठिकाणी सांगेन। कारण का तोल गमावला म्हणजे तो गुन्हेगाराकडे वळतो, त्याची बुद्धी भ्रष्ट होते आणि तो काय म्हणतात त्याला वेगळ्या गोष्टी करायला लागतो। आणि दूध प्यायल्याने तुमची नियंत्रण क्षमता मेंदूवरचा नियंत्रण क्षमता आपली वाढत असते, शरीर चांगला विचार करायला लागतो। त्याच्यामुळे या प्रसंगी दारू सोडा आणि दूध प्या हे अभियान खरंच अत्यंत चांगलं आहे आणि मी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ते शार्दूल जाधवर यांना याच्याबद्दल धन्यवाद करतो का त्यांनी हा अभिनव उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे। प्राचार्य सौदकार जाधवर म्हणाले, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक तरुण मद्यधुंद होऊन व्यसनाच्या विळख्यात अडकतात। मद्यपान करून भरधाव वेगाने गाडी चालवल्यामुळे अनेक अपघात देखील होतात। नव्या वर्षाच्या सुरुवातीला असे कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी दारू नको दूध प्या हा उपक्रम महत्त्वाचा आहे। तरुणांनी नशेच्या आहारी न जाता चांगले संकल्प करून नव्या वर्षाचे स्वागत केले पाहिजेत असेही ते म्हणाले। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं मागच्या 8 वर्षापासून दारू सोडा दूध प्या अभियान शेंगड रोड पोलीस स्टेशन व लायन्स क्लब ऑफ पुणे पर्ल याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी घेतो। आज मला सांगताना फार आनंद वाटतोय की जवळपास 3 ठिकाणी नऱ्यामध्ये वडगाव बुद्रुक आणि शेंगड रोड अशा 3 ठिकाणी अभियान आपण त्या ठिकाणी राबवतोय। हे राबवत असताना जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचं जे ब्रीद वाक्य आहे बल बुद्धी आणि सदविचारासाठी शिक्षण, आपले विद्यार्थी किंवा समाजातील विद्यार्थी नुसतेच बुद्धिमान नाही नुसतेच बलवान नाही तर ते सदविचारीसुद्धा झाले पाहिजेत। आज आपल्या देशाची जर त्या ठिकाणी लोकसंख्या पाहिली तर 140 कोटीचा आपला देश आहे, त्याच्यामध्ये 80 कोटीपेक्षा जास्त युवक आहेत। हे युवक निर्व्यसने असावेत, उद्याचं येणारं पूर्ण अनेक वर्ष हे भारताची त्या ठिकाणी असणार आहेत आणि ते जर आपल्याला भारत महासत्ता करायचं असेल तर हे युवक त्या ठिकाणी निर्व्यसने असणं फार मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी गरजेचं आहे। आणि म्हणून या अशा कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे की साने गुरुजींच्या स्वप्नातला भारत आम्हाला घडवायचा आहे। बल सागर भारत हो विश्वात शोभनीरा हो करी कनकन करी बांधिले जन सेवे जीवन दिले राष्ट्रार्थ प्राण हे उरले, की ज्या लाखो युवकांनी या देशाला स्वतंत्र करण्यासाठी ज्यांनी आपले रक्त सांडलेले आहेत तेच आत्ताचे जे युवक आहेत त्यांनी या देशाला फार मोठ्या प्रमाणावरती जगामध्ये विश्वगुरु करण्यासाठीचं त्यांचं ध्येय धोरण त्या ठिकाणी असलं पाहिजे। म्हणून अशा पद्धतीचा कार्यक्रम मागच्या 8 वर्षापासून आपण घेत आहोत।